पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा उड्डाण पुलावर अडवल्याने भाजप नेते मोदींच्या सुरक्षेला घेऊन आक्रमक झाले होते. भाजप नेत्यांनी मोर्चा घेऊन टिळक भवन परिसरात जाताच पोलिसांनी त्यांना अडवले. या घटनेनंतर काँग्रेस सुद्धा खूप आक्रमक झाली असून पंतप्रधानांच्या असुरक्षिततेचं खापर काँग्रेसवर फोडू नका असा राग काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. अरे मोदी तूने क्या किया, देश को बर्बाद किया, देश का नेता कैसा है, हम सबका टकराएंगे, देश का नेता कैसा है, राहुल गांधी जैसा हो. पंतप्रधान हे कुठल्याही राज्याचे नसून ते देशाचे आहेत. राज्याने त्यांची पूर्ण सुरक्षा केली होती, मात्र त्यांनीच आपला रूट बदलला असून यात काँग्रेसची काहीही चुकी नाही. उलट पंतप्रधानांची सुरक्षा ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असून गृहमंत्रीही त्यांच्याच पक्षाचा आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनाच राजीनामा मागा अशी मागणी मागत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली आक्रमकता व्यक्त केली. पंतप्रधानांची सुरक्षा जर आताच मी सांगितलं पंतप्रधानांची सुरक्षा, पंतप्रधान हे सगळ्या देशाचे आहेत, ते कुठल्या स्टेटचे नाही. स्टेटनी पूर्ण सुरक्षा केलेली होती. आज जेव्हा ते स्वतः रूट बदलवतात, आता सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान इतक्या लांबपर्यंतची 10-20 किलोपर्यंत ठीक आहे, ते बायकार जाऊ शकतात, परंतु जर ते स्वतःच रूट चेंज करत असतील त्यांची सुरक्षा असताना आणि हा जर सगळं खापर ते आमच्यावर पडत असतील तर हे चक्क नाटक आहे, नौटंकी आहे. ते जे प्रत्येक स्टेटमध्ये त्यांना हार होत आहे त्यांची, त्याच्यासाठी हे सगळं नाटक आहे. आणि पंतप्रधानाचा पूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्र्याची असते आणि गृहमंत्री त्यांचा आहे, त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा, काँग्रेसवर त्यांनी ठपका मारू नये. आणि आपण जे सांगतात की चंद्रकांत पाटील हे जे ते पाप करत आहेत, महिलांवर अत्याचार करत आहेत, दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार जे वाढत आहेत, हे सर्व ते कुठंतरी त्यांना माहिती आहे की आमच्या पंतप्रधानांना अडवलं तर ते तिथं मागणं मागतायत की बाबा आमची आता ही चालू झालेली आहे तर कृपा करून तुम्ही आम्हाला माफ करा. ते माफ ही मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली आहे.